स्पर्धा हा या स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरलेला आहे आणि मी खरोखर आयोजकांचे आभारी राहीन, धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी आम्हाला खेळायची संधी इथं उपलब्ध करून दिली। या आयोजनाच्या बाबतीत मी म्हणेल की एवढंच चांगलं आयोजन पुढच्या वर्षी होतंय, तर पूर्ण धडागेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली यांच्या वतीने मी ते जाहीर करतो की पुढच्या वर्षी या आयोजनासाठी आमचा इथे जो बाउंड्री रोप आहे तो आम्ही 100% तुम्हाला उपलब्ध करून देऊ। हा आमच्या धडागेबाज स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हा आपला शब्द असेल आणि तुम्ही दरवर्षी अशाच प्रकारचं आयोजन करा आणि तुम्हा दोन्ही आयोजकांच्या गावाचं नाव उज्ज्वल करा अशा आमच्याकडून शुभेच्छा आहेत। थँक्यू सो मच। धन्यवाद सर, फार चांगल्या पद्धतीचं मनोगत इथे सरांच्या वतीने व्यक्त केलं गेलं। आणि मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यामध्ये अशी काही माणसं आहेत जी क्रिकेटची उंची वाढवण्यासाठी प्रयत्नरत असतात, त्यातीलच एक नाव सतीशजी शेळके सर, आणि त्यांच्या वतीने या आयोजनासाठी विनामूल्य बाउंड्री रोप पुढच्या वर्षी देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचे ऋण व्यक्त करतो। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लगेचच जायचं आहे कारण सामना अत्यंत महत्वाचा आहे। एका बाजूने आपण पाहू शकाल आदर्श दानिवली आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला शिवप्रेमी शिरगाव संघ लढताना पाहायला मिळतो। निर्धारित 4 षटकांचा सामना ज्याच्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटं असतील आणि सुरुवातीची 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 15 मिनिटांचा अवधी आहे। गोलंदाज तयार, या बेस दर्शन आजचा खर तर दिवस त्याच्यासाठी सोनेरी दिवस आहे आणि दर्शनला आपण त्याच्या आरोग्यासाठी किंवा निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात। यशाची उत्तुंग शिखर दर्शन तू गाठत रा अशा पद्धतीने आयोजकाच्या वतीने तुझ्या वाढदिवसाच्या दिनी शुभेच्छा आहेत। या बेस 2 धावा मैदानाच्या आतमध्ये दरम्यान इकडे पूर्ण केल्या गेल्या। हे दोन्ही ट्रॅडिशनल रायव्हलरीज आहेत, म्हणजे हे दोन्ही संघ पारंपरिक प्रतिद्वंद्वी आहेत असं आपण म्हणूयात। स्पीकर ऑपरेटर जरा आमच्याकडे लक्ष असू द्या। गोलंदाज तयार, दर्शन पुन्हा एकदा जात आहेत पुढे, पुन्हा एकदा मागे वळत आहेत आणि रनवे अप्रोच मध्ये काही अडथळे निश्चितच निर्माण झाले होते एसट्यांच्या मागे, एसटी रक्षक सुद्धा तयार नव्हते। शिवप्रेमी शिरगाव आणि त्याचबरोबर आदर्श धानिवली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। दुपारचं सत्र आहे, उन्हाची तीव्रता आता थोडी कमी झालेली निश्चितच वाटते। अलीकडे हवामाना संदर्भात सुद्धा आम्ही नेहमी भाष्य करत असतो, आपण वेस्टर्न कल्चर अडॉप्ट केलेली आहे, वेस्टर्न क्लायमेट आपल्याकडे नको, कारण वेस्टर्न क्लायमेट म्हटलं की कधीही काही घडतं। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाज मल्लारीला आणि मल्लारीची वारी इथे पूर्ण झाली फलंदाज मल्लारी बाद। खूप सारी विविधता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाजी करणारा गोलंदाज दर्शन आहे, त्याच्या विरोधात तुम्ही डिपिक्टेबल होऊ शकत नाही किंवा अशा पद्धतीचा फटका खेळत असताना तुम्हाला गॅप हेरणं अत्यंत गरजेचं आहे। फटका चांगला होता क्रिकेटमध्ये, तुम्ही कोणता फटका खेळता यापेक्षा तो कुठे प्लेस करता यालाही खूप महत्व आहे आणि इथे क्षेत्ररक्षणाची रचना हेरता आली नव्हती। फलंदाज मल्लारीला पॅडमधून लॉफ्ट केलं होतं, क्षेत्ररक्षक उपस्थित होता, जेल टिपला आणि फलंदाज मल्लारी इथे बाद झालेला आपण पाहिला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना मंगेश भुईरला आपण बघतोय। मंगेश म्हणजे धानिवली संघासाठी आतापर्यंत राहिलेला बाहुबली आहे, मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीच्या फलंदाजाची इथे गरज आहे आणि एका बाजूने त्यांचा अनुभव अर्थात हरी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे। धावपलक 5 पर्यंत आहे, पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे। दर्शन हे षटक संपलेलं आहे, यस, आणि क्रमांक 2 षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज तुषार चोरगे येत आहेत। जर्सी नंबर 12 तुषार आलेले आहेत। पहिल्या षटकामध्ये धावा कमी आलेले आहेत, 5 धावा फक्त आलेले आहेत। आता हे षटक अधिक जास्त कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हे फलंदाज निश्चितच करणार आहेत। पाहायचे तुषार या बेस कशा पद्धतीने गोलंदाजी करतील। दुसऱ्या षटकाला सुरुवात, फुलालेंचा चेंडू या समोरच्या दिशेने उडवला, क्षेत्ररक्षक आहेत इथे, हाताला चटका बसला क्षेत्ररक्षकाच्या आणि इथे 440 चा झटका बसतोय फलंदाजी इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला। षटकार कारण सुटलेला जेल अत्यंत वेदनादायी असतो, त्याचबरोबर फार मोठे वाईट पडसाद या जेलाचे येणाऱ्या या सत्रावर पडलेले बऱ्याचदा आपण पाहिलेले आहेत
आणि म्हणून आणि दुसरी बाजू अशी ज्यावेळेस एखाद्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडता त्यानंतर तो फलंदाज वेगळ्या पद्धतीने खेळत असतो म्हणजे अधिक त्वेषाने अधिक आक्रमकतेने खेळताना आपण बऱ्याचदा पाहिलंय. तुषार उजबेष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे सोडून दिलेला आहे. पंच दोन्ही हात इथे निश्चितच समांतर अवस्थेमध्ये आणतायत. हा चेंडू वाईड ठरवला जातोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे वाईड साठी रिव्ह्यू आहे आणि तो तुम्ही वापरू शकता जर तुम्ही कॉन्फिडेंट असाल तर. परंतु एकच रिव्ह्यू आहे येस आणि तो योग्य वेळेमध्ये घेतला पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्या. येस तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान इकडे केली गेलेली आहे. पाहिजे हा चेंडू कशा पद्धतीने मार्गस्थ झालेला आहे. वाईट बॉल खूप लांबवर फेकला गेलेला हा चेंडू होता. मला असं वाटतं तुषार याच्या मनामध्ये शफलचा नियम जरूर आला असेल. परंतु फलंदाजाचा स्टान्स जर आपण पाहिला तर या सगळ्या गोष्टी विचारात घेत असताना हा चेंडू वाईट ठरवला गेलेला आहे. 12 धावा धावपळकर आहेत या स्पर्धेमध्ये. वाईट साठी तुम्हाला एक रिव्ह्यू, तो जर तुम्ही रिटेन केला तर तो पुन्हा मिळेल. परंतु तो एकदा तुमच्या विरोधात गेला की तुम्हाला तो पुन्हा वापरता येत नाही. यावेळेस फुल केलेला आहे. टायमिंग व्यवस्थितरित्या जुळलं नव्हतं. काऊ कॉर्नर रिजन निवडली होती. क्षेत्ररक्षक सचिन चोरगे मेजर तिकडे उपस्थित होते. चेंडू अडून फेकी झाली. एकदा विकडे मिळाली. धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर ते आहेत 13 अर्थात 13. या षटकामध्ये एक षटकार जो आलाय तो अत्यंत महत्वाचा होता, गरजेचा होता, उपयुक्त राहिलेला आहे. आणि या षटकारामुळे धावपलक थोडं इथे दिलासादायक आपल्याला पाहायला मिळतं. 13 धावा आहेत धावपलकावर. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. तुषार यावेळेस वळत आहेत फलंदाज मंगेश साठी. मंगेशचा हा फटका यावेळेस फार चांगला आहे. बॅकफुटला असताना खेळत टायमिंग तितकं चांगलं जुळलं नाही. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता आणि त्याचबरोबर उजबेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंच केलं होतं परंतु इथे अंतर मिळालं नाही. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे फलंदाजाच्या वतीने झाला आणि त्यामुळेच टायमिंग चांगलं जुळलं नव्हतं. सन्मान्य नामदेवजी व्यापारी साहेब क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीने फार मोठं मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या आयोजनासाठी मिळालेलं आहे. त्यांचं आपण कौतुक करूया. ड्राईव्ह क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका फुलर लेनचा चेंडू होता. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. रॅपिड थ्रो. व्हॉट हॅपन देअर? काय घडलंय? पंचांचं बोट अभाकडे. एक अतिरिक्त धाव घेण्याचा मोह इथं आवरता आला नाही फलंदाज मंगेशला आणि एका धावेसाठी इतका मोठा फलंदाज बाद मंगेश भोईर बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर जात आहेत. मंगेश बाद झालेले आहेत. हा डिसिजन तुम्हाला घेता आला पाहिजे. खरं तर ज्यावेळेस तुम्ही फटका खेळता त्यावेळेस पहिली जी धाव आहे ती अधिक वेगाने जर तुम्हाला घेता आली तर दुसऱ्या धावेसाठी ज्या चान्सेस अधिक क्रिएट होत असतात इथे पहिली धाव तितक्या अतिरिक्त वेगाने घेतली नव्हती आणि म्हणूनच दुसरी धाव पूर्ण करत असताना कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या फलंदाज मंगेश समोर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे क्षेत्ररक्षण झालं होतं, क्षेत्ररक्षण उत्तम झालं त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर तुम्हाला चांगली फेकी करणं हे सुद्धा आव्हानात्मक असतं. परंतु ती फेकी इकडे चांगली झाली. चांगल्या वेगाने चेंडू फेकला गेला आणि कलेक्शन सुद्धा इष्टांच्या मागे इष्टीरक्षकाने चांगलं केलं. हा फलंदाज इकडे धावपट ठरला. नवीन फलंदाज सागर राणे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 16 धावा आतापर्यंत धावपलकर जोडले गेलेले आहेत. गोलंदाज तुषार चोरगेचे षटक. एक षटकार या षटकामध्ये या अगोदर खर्च झालेला आहे. सागरचा हा फटका इथे गोलंदाजाच्या डोक्यावरून प्लेस करण्याचा प्रयत्न. चिप शॉट होता. एक पुढे दुसरीसाठी निघतील. पुन्हा एकदा संधी फलंदाज बाद होण्याची आहे आणि आणखी एक फलंदाज धावबादच्या रूपाने इथे गमावलेला आहे. तो म्हणजे आदर्श 11 धानिवली संघाने. आदर्श 11 धानिवली संघाचे हे फलंदाज इथे आदर्शवत धावा घेत नाहीत. फलंदाज बाद.
इतर फलंदाज महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद होतात त्यावेळेस तुम्हाला ती जबाबदारी घेणं अपेक्षित असतं. आणि खरं तर इथे दोनच षटकांचा खेळ अजून सुरू आहे. यानंतरची दोन षटक अजून धानिवली संघाला खेळून काढायची आहेत. बॅकफुटला जात असताना दिशा देण्याचा प्रयत्न इथे झाला, पण आमच्याकडे थोडा वेळ घेऊन निश्चितच वळत आहेत चांगली अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये. एम आर पॅनलचे माधव ठाकरे सर यांच्या वतीने हा चेंडू वाईड आलाय आणि एक धाव या धावपलकड जोडली जाईल. 18 धावा आहेत, धावपलक दर्शवत आहे 18 धावा आणि तुषार पुन्हा एकदा वळतील. पॅड मध्ये चेंडू होता आहे यावेळेस, हा फटका चांगला आहे, लॉफ्टेड फ्लिक टाइपचा फटका इथे खेळलाय. शतरक्षक डीप मध्ये आहेत, चेंडू अडवतात, फेकी झाली, इन बिटवीन दोन धावा आल्या आणि या दोन धावांबरोबरच धावपलक पुढे सरकलं. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 2-0 अर्थात 20. दोन षटकांचा खेळ संपला, 10.00 धावगती आतापर्यंत फलंदाजांच्या वतीने राखली गेलेली आहे. परंतु उर्वरित दोन षटकांमध्ये 20 धावा येतील का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अशा तर 40 धावा जर धावपलकवर जोडल्या गेल्या तर हा सामना एक चुरशीचा अत्यंत रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच होऊ शकतो. दोन षटकांसाठी 11 मिनिटं आणि जवळजवळ 30 सेकंद वापरले गेलेले आहेत शिरगाव संघ, त्यामुळे वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य करणं आणि कटाक्ष वेळेवर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सहकार्य करणं ही वेगळी गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही ती आयोजकांना करू शकता, परंतु तुमचा जर कटाक्ष असेल तर तुम्ही जी पेनल्टी तुम्हाला घोषित होणार आहे त्यापासून वाचू शकता. म्हणजे दोन्ही बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. क्रमांक 3 साठी वैभव सोकांड येत आहेत गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज आपण पाहू शकाल तर साई आहेत. साई यांना त्याचा जो अनुभव आहे या क्रिकेटचा तो सर्व पणाला लावावा लागेल. इथे जास्तीत जास्त स्ट्राईक मला असं वाटतं सागरकडे राहणं गरजेचं आहे. शॉर्ट पिचिंग यावेळेस एसटी रक्षक बीट झाले. हा चेंडू पाहता पाहता लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेकडे मार्गस्थ होतोय आणि जाऊन ब्लॅक स्क्रीनला धडकतोय. हा अत्यंत महत्वाचा उपयुक्त चौकार यावेळेस आलेला आहे, तो म्हणजे धानिवली संघासाठी. चोवीस धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. वैभव पुन्हा एकदा येतील. बघा गोलंदाजाने हा चेंडू निर्धाव फेकला होता, परंतु इथे एसट्यांच्या मागे चांगली कामगिरी झाली नव्हती. पुन्हा एकदा शॉर्ट पिचिंग समोरच्या दिशेने फटका खेळलेत. फटका तर फार चांगला होता, एलिव्हेशन मिळालं होतं, थोडं टायमिंग सुद्धा प्रॉपर झालं होतं, परंतु इथे क्षेत्ररक्षक उभे होते लॉंग ऑन सीमारेषेच्या समोर, त्याने हा झेल टिपला आणि फलंदाज साई बाद. संधी त्यांना आतापर्यंत उपलब्ध झालेली आणि त्यावर एक धाव त्यांनी तिकडे निश्चितच मिळवलेली आहे. या अगोदर बाईच्या रूपाने जो चौकार आला होता तो अत्यंत महत्वाचा ठरला. धावपलक 24 पर्यंत मार्गस्थ झालेला आहे. इथे आता पुन्हा एकदा त्याच विषयाला आपल्याला छेडावं लागेल की इथे हा चेंडू उज्वेष्टीच्या बाहेरचा आहे आणि वाईड घोषित केला गेलेला आहे. लगेचच पंचांच्या वतीने अतिरिक्त एक धाव इथे या धावपलकावर जोडली जाईल आणि ही धाव जोडल्यानंतर एकूण धाव आपण जर पाहू शकलात तर ते असतील 25 अर्थात 25. यावेळेस हा फटका चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सीमारेषेवर तैनात आहेत आणि आणखी एक फलंदाज इकडे जेलबादच्या रूपाने बाद. क्रमांक 4 आणि या 4th दिवसातील दुपारच्या सत्रामध्ये काही मान्यवरांचं आगमन या मुख्य व्यासपीठाकडे होत आहे. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाशी येऊन संलग्न व्हा.
हरिभक्त परायण अशोकजी मुरबाड़े बाबा अपना विनंती है मुख्य व्यासपीठा स्थानापन्न वा या संपूर्ण आयोजनामध्ये क्रमांक 3 च बक्षीस 10,000 रुपये आणि चषकाचं सौजन्य ज्यांच्या वतीने लाभलेलं आहे ते सन्माननीय वैभवजी मुरबाडे साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. धावफलक आहे 25 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत वैभव. कट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेसचा चेंडू फार चांगला आहे. उज्बेस्टीच्या वरून खरं तर इथे प्लेस केलेला आहे आणि चांगली गोलंदाजी करतायत. जास्तीत जास्त हार्ड लेन तिकडे प्रोड्यूस करतायत. फलंदाजाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतायत आणि कोणतंही फुटवर्क वापरण्याची संधी इथे निश्चितच गोलंदाजाच्या वतीने दिली जात नाही. इथेही समोर ठेवले चेंडूला स्वतःच्या पलोत्रमध्ये क्षेत्ररक्षण चांगला. डायरेक्ट हिट आली आणि इथे वीक लिंक शोधली आहे इथे फलंदाजी करणाऱ्या संघाची. आणि जो फलंदाज टेक्निकली थोडा साऊंड वाटत होता त्या फलंदाजाचा ही बळी इकडे मिळवलेला आहे. डायरेक्ट हिट साधली आणि फलंदाज सागर राणेला परतवलाय. याच गोष्टीची चर्चा करत होतो की सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये 20 धावा जरूर आलेल्या आहेत परंतु दुसऱ्या दोन षटकांमध्ये 20 धावा धावपळकर जोडल्या जातील का आणि त्या जर जोडल्या गेल्या असत्या तर एक मोठं बॅटल निश्चितच आपण पाहू शकलो असतो. आणि तरी सुद्धा क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. 3 षटकांचा काही संपला धावपळक पाहिलं तर ते 25 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विभाग प्रमुख कल्याण पश्चिमचे केतनजी मुरबाडे साहेब आपल्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. खूप सारे मान्यवर या स्पर्धेशी आतापर्यंत जोडलेले. स्पर्धेचा दिवस क्रमांक 14 आहे. मान्यवरांची मांदी आई या मुख्य व्यासपीठावर आम्ही पाहिलेली आहे. 17 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ शिरगाव संघ तुम्ही घेतलाय त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 30 yard सर्कलच्या आतमध्ये येईल. 3 षटकं कम्प्लीट करण्यासाठी 17.6 अशा पद्धतीने वेळ घेतला गेलेला आहे. एक अतिरिक्त खेळाडू 30 yard सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. गोलंदाज क्रमांक 4 साठी आपण पाहू शकाल मोहन येत आहेत क्रमांक 4 चं षटक घेऊन. क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहिली तर यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक दूरवर आहेत आणि दोन स्लिपचे फिल्डर आपण इकडे बघू शकता. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. पायचे चेंडू जर आपण पाहिला तर डावी आणि मधली जी एष्टी आहे तिच्यावरून जाणार होता आणि रिव्ह्यू लगेचच नोंदवलाय. ही जो धानवली संघाकडे आहे आणि तो रिव्ह्यू इथे नोंदवला गेलेला आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला वाईटसाठी रिव्ह्यू दिला जातो आणि तो योग्य वेळेवर तुम्हाला वापरायचा असतो. पाहायचा इथे रिव्ह्यू तर नोंदवलेला आहे. मोहन गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत. अँगल क्रिएट होतो आणि हा योग्य चेंडू आहे. डावे एष्टीवरून चेंडू निघून गेलेला आहे. अँगल क्रिएट झाला होता. इथेच थोडे फ्रस्ट्रेट झाले होते फलंदाज आणि चेंडू फळीचा संपर्क दरम्यान तिकडे आणता आला नव्हता फलंदाजाला. इथे उर्वरित चेंडू फक्त 5 राहिलेले आहेत. 32 ते 35 धावा धावपळकर येणं अत्यंत गरजेचं आहे परंतु त्या दिशेने हा डाव पुढे जाईल का. यावेळीचा हा फटका चांगला आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. दणदण करत चेंडू निघून जातो. सी मारेच्या भेटतोय. हा अत्यंत महत्वाचा चौकार. स्वतःची बॉडी रोल करण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याचबरोबर जो अँगल क्रिएट केला जातो मोहनच्या वतीने तो अँगल चांगल्या पद्धतीने त्याने टॅकल केला कव्हर केला आणि जे क्षेत्र निवडलं ते सुद्धा फार चांगलं आहे. आता पुन्हा एकदा फील्ड सेटअप चेंज झालेलं आहे. पाहिजे हा चौकार आला 29 ऑन दी बोर्ड. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. असे 2 फटके अजून जर आले तर दुसऱ्या सत्रामध्ये सामना आपण रंगतदार पाहू शकतो. डिफेन्सिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. रिलेटिव्हली साऊंड फलंदाज अर्थात गिरीश याच्याकडे फार अनुभव आहे आणि त्याला स्ट्रायकिंगला येण्याची संधी इथे दिलेली आहे. ती म्हणजेच फलंदाज हेमंतने. 30 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे.
तीन चेंडूचा खेळ शेष 30 धावा धावफलकावर मोहन वळतायत. याबेचा हा फटका सुद्धा चांगला आहे. पायचा एकतर पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील का, दुसरीसाठी निघालेले आहेत. इथे चेंडू चेक झालेले दोन पायांच्या मध्ये आणि त्यामुळेच त्याची गती कमी झाली होती. दोन पूर्ण, तिसरीसाठी निघतील. व्हाट विल हॅपन? 3 रन्स हॅव बीन टेकन कम्फर्टेबली. 3 धावा इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 3 धावा लाख मोलाच्या आहेत, कारण धावफलकाला धावांची गरज आहे. धावफलक थोडं वीक आणि अशक्त आहे आणि त्यामुळे जितक्या धावा तुम्ही जास्तीत जास्त धावफलकावर जोडाल तितकं दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या गोलंदाजांकडे कुशन असेल गोलंदाजी करण्याचं. 33 ऑन द बोर्ड, 33 धावा धावफलकावर आहेत. फलंदाज आपण पाहिले 8व्या आणि 9व्या क्रमांकावरच्या मैदानाच्या आतमध्ये. एकाने एक चेंडूचा फेस केलाय 3 धावा आणि दुसऱ्याने 2 चेंडू फेस करत असताना 5 धावा धावफलकावर जोडल्यात. इथेही फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. एसट्यांच्या मागे थोडा कॅज्युअल अप्रोच विकेट किपरचा आपण पाहिलेला आहे. एकतर पूर्ण आहे, दुसरीसाठी निघतील आणि इथे फलंदाज गिरीश धावपाच्या रूपाने बाद असतील आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हेमंत येतील. हे अत्यंत महत्वाचं. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. 34 धावा आहे धावफलकावर. इथे एकेरी दुहेरी धाव तिहेरी धाव एखादा चौकार एखादा षटकार अत्यंत गरजेचा आहे. परंतु फलंदाजांचा क्रम जर आपण पाहिला तर ते टेल ऑर्डरचे फलंदाज आहेत आणि म्हणूनच फार अपेक्षा त्यांच्याकडून तितक्या निश्चितच नसतील. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेस इथेही फलंदाज बाद ठरले आणि या सत्राचा इथे खरं तर शेवट झालेला आहे. 4 षटक संपली, एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 34 आणि 35 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये ते म्हणजेच शिवप्रेमी शिरगाव या संघाला गोलंदाजी सर्वच गोलंदाजांची चांगली झाली. त्यामध्ये क्रमांक 2 गोलंदाज तुषारच्या विरोधात 15 धावा जरूर आल्या होत्या, परंतु वैभव आणि दर्शन यांनी ज्या 5-5 धावा खर्च केल्या आणि मोहनचं शेवटचं षटक 9 धावांचं राहिलं, त्यामुळेच धावफलकावर त्यांना लगाम घालता आली. 34 धावा जोडल्या गेल्या, 35 धावांचं आव्हान दुसऱ्या सत्रामध्ये गाठायचंय हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर मित्रांनो आजच्या दिवसातील दुसरी फेरी सुरू होईल. पराग गिलेवन भालुक आणि श्री गणेश दहीगाव दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी ही सेकंड इनिंग सुरू होण्याच्या आतमध्ये येणं क्रमप्राप्त आहे. अदरवाईज जो संघनायक उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी. या मुख्य व्यासपीठावर आत्ताच ज्यांचं आगमन झालेले काही वेळापूर्वी त्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेच्या आयोजनामध्ये लाभलेलं आहे. एक हसतमुख अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर एक सहकारी वृत्ती असणारं व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेलं आहे. असे सन्माननीय मान्यश्री वैभवजी मुरबाडे साहेब यांच्या शुभसन्मानाकडे आपण वळत आहोत. विनंती असेल सन्माननीय वैभवजी व्यापारी साहेब यांच्या शुभसन्मानाकडे आम्ही ओळखत आहोत. विनंती असेल आयोजन समितीला आपण या व्यक्तिमत्वाचा शुभसन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न करायचा आहे. महाविकास आघाडी चषक 20-20 स्पर्धेचं पर्व पहिलं आहे, परंतु या स्पर्धेने फार मोठं नाव मिळवलेलं आहे, नाव कमावलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. या स्पर्धेची सर्वदूर चर्चा आहे. हरिभक्त परायण अशोक काका मुरबाडे यांचा शुभसन्मान मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करत आहोत. रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ त्याचबरोबर प्रेमाची उबदार शाल त्याचबरोबर सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. हरिभक्त परायण अशोकजी मुरबाडे यांचा शुभसन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न झालेला आहे. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मी स्वागत करतो. त्याचबरोबर तुमच्या सहकार्यापती आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. अशा सहकार्याची उत्तरोत्तर या कमिटीला तुमच्याकडून अपेक्षा आहे. त्याचबरोबर सन्माननीय केतनजी मुरबाडे साहेब यांच्याही शुभसन्मानाकडे आपण वळणार आहोत. की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विभाग प्रमुख कल्याण पश्चिमचे आहेत. सन्माननीय किरणजी व्यापारी साहेबांच्या शुभसन्मानाकडे आपल्याला वळायचं आहे.
चला आयोजक आपण वेळ खर्च करू नका, लगेचच सन्मान संपन्न करण्यासाठी तयारी दर्शवा आणि तो सन्मान संपन्न करा. स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आहे. या स्पर्धेला पूर्णत्वास नेण्यासाठी अनेकविध स्तरांमधून सहकार्य लाभलं. त्या सहकार्यदात्यांचं सौजन्यदात्यांचा सन्मान अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करत आहोत. सन्मान आणि स्वागत हे कोणत्याही पद्धतीचं बंधन नसतं. आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं. या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येकाला आपण सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ज्ञानदेवजी व्यापारी साहेब यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत. नामदेवजी व्यापारी साहेब यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत. विनंती असेल हा सन्मान संपन्न करण्यासाठी किरण व्यापारी आपण समोर यायचं आहे आणि हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. सन्माननीय नामदेवजी व्यापारी साहेब यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि किरण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे. महाविकास आघाडी चषक 20-23 ही स्पर्धा दमदार स्पर्धा, दिमागदार स्पर्धा, स्वाभिमान आणि अभिमान जपणारी स्पर्धा अभिजी मुरबाडे आणि इतर सहकाऱ्यांच्या वतीने इथे साजरी केली जात आहे. स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 जे जे मान्यवर इकडे उपस्थित राहिले त्यांना आपण सन्मानित केलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. यानंतरच्या नाणेफेकीसाठी आपल्याला नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हायचं जिकडे श्री गणेश दहीगाव आणि त्यांच्या विरोधात पराग 11 भालूक असा हा निर्धारित 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीचा तुम्हाला अनुभवायचा आहे. धन्यवाद. नक्कीच मान्यवरांचे शुभ असते. पण दुसऱ्या फेरीतील पहिला मॅचचा टॉस केलाय. तोपर्यंत वळूया आपण मॅच कडे. एकंदरीत जर आपण पाहिलं पहिलाच बॉल कही पे निगा हे कही पे निशाना पडल्यानंतर चेंडू उचली घेतो आणि हा निर्धाव चेंडू. नक्कीच मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेकी झाली. पराग 11 भालू क्रिकेट संघाने जिंकले टॉस. यावेळी चांगला बॉल गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. डीप मधून प्रवीण अर्थात पांड्या आला चेंडूवरती. थोडेसे फंबल झाले होते परंतु 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांना शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन टू ट्रॅक फटका इथे चांगला पाहायला मिळतो. परंतु फिल्डिंग सेटअप जर आपण पाहिला आदर्श 11 धनेवली क्रिकेट संघाला तर अप्रतिम. बेंडंडरी पॉवर प्लेचा पहिले षटक 1 मिनिट विकेट मध्ये खेळाडू आहेत तर एका बाजूला आपण पाहताय लॉंग ऑन सिंगल आली या बॉलवरती. 3 धावा धावपळकावरती आहेत. मुरबाड तालुक्यातील 2 वाघ एकमेकांसोबत आपल्याला भिडताना पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये जर आदर्श 11 धनवली संघाचं कोणत्या प्रकारची पार्टनरशिप इथं व्यवस्थितरित्या झालं नाही आहे. जे जे हार्ड हिटर होते ते लवकर परतले. मल्लारी भोईर परतला, त्याच्या पाठोपाठ मंगेश देखील हरे देखील लवकर परतला. ओव्हर पिचच्या आहे स्लॉट मध्ये चेंडू फटका इथे दर्जेदार पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल वरती इट्स यू सिक्सर आउट ऑफ द पार्क. 6 धावा. सो मच. 9 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर आहे बॅकफुटवर गेले फटका इथे चांगला सजवला चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा कॉल देखील झाला आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जर आपण पहिला कॉलिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर तालमेल देखील 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक शॉट आहे एकंदरीत एकच धाव खात्यावरती ऍड होईल आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर 10 धावा धावपळकावरती आहेत. बेंडंडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहताय. मल्लारी भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत 10 धावा त्यांना खर्च केला. एक मोठा फटका जर आपण पाहिला तर गणेशच्या बाटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जे जे मान्यवर या स्पर्धेसाठी आले होते त्यात आपली रजा घेत असताना आपण पाहतोय. आपला अमूल्य वेळ आपण तुम्ही इथे दिलात आणि या स्पर्धेची त्याचबरोबर मंचाची शोभा वाढवली.
आम्ही पुन्हा एकदा तुमचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. आणि शेवटच्या बॉल वरती घडलंय काय, एक फटका दर्जेदार पाळायला मिळाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चार धावा चौकार. सो मच मल्लारी भोईरचा ओव्हर थोडासा महागडा राहिला, त्याच्यामध्ये एकंदरीत एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती आता इक्वेशनकडे आपण वळणार आहोत. 18 बॉल मध्ये 21 धावांची गरज. हा मॅच जिंकण्यासाठी शिरगाव शिवप्रेमी शिरगाव या क्रिकेट संघाला जर आपण पाहिला, पहिल्या डावामध्ये गोलंदाजी दर्शन शिंदे अप्रतिम गोलंदाजी राहिली, त्याचबरोबर सतीश सुकांडे देखील उत्कृष्ट गोलंदाजी त्याने देखील केली. तुषारचा ओव्हर थोडासा पण जर मला घेतला तर थोडासा महागडा साबित ठरला. 15 धावा तुषारनं खर्च केला, त्यानंतर वैभव सोकांडेचा ओव्हर अप्रतिम 5 धावा त्यानं खर्च केला आणि शेवटचा मोहनचा ओव्हर अप्रतिम राहिला, त्यानं 9 धावा खर्च केला. एकंदरीत टीमची टोटल जर आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावरती आणि 35 धावांचं टार्गेट सेट करत असताना दुसऱ्या डावामध्ये शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या ओव्हरमध्ये. 18 बॉलमध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर 21 धावांची गरज. सागर आलाय दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय. लोवर फुल टॉस, फिंगर रोल केलं होतं, ते पिक केलं सचिन चोरगे सरांनी आणि त्याचबरोबर या बॉल वरती ही इझिली कम्प्लीट होती आहे सिंगल. आणि टीमची टोटल जर आपण पाहिली 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये मल्लारी भोईर वरती आक्रमण, एकंदरीत 14 धावा त्यांना खर्च केला आणि पूर्णपणे जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये रायली स्लॉकचं ते ओव्हर होत. सतरा बॉल मध्ये 20 धावांची अजूनही गरज. हा बॉल पुल केला, फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. खेळाडू आहे त्या ठिकाणी, मिड विकेट काऊ कॉर्नर मध्ये एक चांगला झेल टिपलाय फलंदाज गणेश आता माघारी परततोय. शिवप्रेमी शिरगाव संघाला हा पहिला धक्का फलंदाज बाद. मल्लारी भोईरचा कानमंत्र, आणि जसा कानमंत्र मल्लारी भोईरने दिला तसं दुसऱ्याच बॉलवर लगेच विकेटचं पतन देखील झालं. 16 बॉलमध्ये 20 धावांची गरज. वैभव न्यू बॅटर इंटर होते मैदानाच्या आतमध्ये, जर्सी नंबर 18 विराट कोहलीची आठवण देणारा हा जर्सी नंबर आपण पाहताय. 15 धावा धावफलकावरती 16 बॉलमध्ये 20 धावांची गरज. हा निर्णायक ओव्हर, खूप महत्वाचा ओव्हर दोन्ही संघाकरिता. आतापर्यंत आपण जर पाहिलं, दोन बॉलची फेकी केली आहे सागरनं, पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट कॅरी. स्लोवर वन आहे, इथे फिंगर रोल केले होते, गुड बॉल. आणि जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी नवीन फलंदाज वैभवला पाहिला आणि त्याचबरोबर त्याला इम्प्रेस देखील या बॉलवरती केलं. गुड बॉल सागर पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा ओव्हर चांगला पाहायला मिळतोय. आदर्श 11 धानिवली 34 बनवल्यात, 35 धाव्यांचं टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि त्याचनंतर जर आपण पाहिलं तर दुसरा ओव्हर अतिशय चांगला पाहायला मिळतो आहे. रनवेवरती तयार आहे गोलंदाज सागर, राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेला जर आपण पाहिलं तर ड्रामा बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत रनवेवरून गोलंदाज आला, थोडंसं थांबला आणि त्याचबरोबर मंकी विकेटसाठी आपण जर इथे पाहिलं तर अपील केली होती. डेड बॉल आलाय. 15 बॉलमध्ये 20 धावांची गरज.
इथे देखील चांगला बॉल फक्त चेंडूला पुश केलं आणि त्यानंतर या बॉल वरती ही सिंगल एकवटली जाते. चिकी सिंगल, क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण असं की या सचिन सुरगे यांना स्ट्राइक वरती आणण्याचं काम या वेळेस वैभवनं केलंय. एक धाव या बॉल वरती इझिली कंप्लीट होती. 16 धावा आपण धावपलकावरती सध्याच्या स्थितीला पाहतोय. 35 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावामध्ये शिवप्रेमी शिरगाव हा क्रिकेट संघ 16 धावा धावपलकावरती आहेत. 14 बॉल मध्ये अजूनही 29 धावांची गरज. इक्वेशन आपण जर पाहिलं तर अतिशय सोपं आहे, परंतु गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल आदर्श 11 धांदिवली संघाला या मॅच मध्ये राहायचं. तर स्लोवर वन फटकायते, फसलाय खेळाडू आहे चेंडू खाली, पकडला जाईल झेल आणि शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला हा 440 चा करंट. फलंदाज सचिन चोरगे देखील आता माघारी, फलंदाज बाद. पण फास्ट जायचं थोडं. जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन देखील झालं. एक चांगला स्पेल म्हणण्यात येईल सागरचा. आतापर्यंत तर 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट देखील महत्वाच्या त्यांना कॅरी केल्यात आणि आदर्श 11 धांदिवली संघाला या मॅचमध्ये आता आणून ठेवला. कारण मल्हारी भुईरचा ओव्हर थोडासा महागडा, त्यानंतर इथून कमबॅक करायचं होतं. ते कमबॅक करण्याची जिम्मेदारी सागरच्या खांद्यावरती कर्णधारांना दिली होती आणि सागर त्या जिम्मेदारीवरती खरा उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. दर्शन शिंदे न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती तयार. इथे चांगला बॉल आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रनिंग देखील चांगली पाहायला मिळते. या बॉलवरती ही सिंगल एकवटली गेली आणि 2 ओव्हरचा खेळ मित्र म्हणून इथून समाप्त झालाय. आणि इक्वेशनकडे आपण आता वळणार आहोत. समीकरण आहे 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी शिवप्रेमी शिरगाव या क्रिकेट संघाला 9.00 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. एकंदरीत पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या. कमबॅक जर केला असेल तर नक्कीच सागरला पूर्ण श्रेय हा जाईल. कारण सागरचा विचार केला, सचिन सुरगेंना माघारी पाठवला, गणेश देखील जो विस्फोटक ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता त्याला देखील माघारी पाठवण्याचं काम गोलंदाज सागरने केलं आणि मॅचची सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर. 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज दर्शन शिंदे. नक्कीच जर आपण पाहिलं 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज. इथे पकडला गेला दर्शन शिंदे देखील, लेग बिफोर विकेट डाउन, अजून एक धक्का फलंदाज बाद. फुलर लेनचा चेंडू बॅट बॅटर आपण पाहिलं तर फलंदाज देखील बीट झाला, एसटी रक्षक देखील बीट आणि चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हात चौकार. आपण जर या चौकाच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आणि त्याचबरोबर दुसरा स्पेल ज्यांना हाताला अर्थात सागर राणे यांना
100 रुपयाचा कॅश प्राइज अर्थात प्रतीक जी हुमने यांच्याकडून आलेला आहे, गुगल पे केले त्यांनी सागर राणे ज्यांना एक मॅजिकल स्पेल हाताला, 2 विकेट कॅरी करत असताना फक्त 3 धावा दिल्या। इथे चांगला बॉल, अजून एक लाईन चांगली पाहायला मिळती, ही खासियत आहे या गोलंदाजाची। जर आपण पाहिलं तर मागचा बाईच्या रूपाने एक चौकार खात्यामध्ये ऍड झाला होता, परंतु गती आणि त्याचबरोबर व्हेरिएशन देखील टप्पा आपण पाहिला। प्रवीण भुईरचा अर्थात पांड्याला आपण पाहताय, हा चांगला बॉल फटका देखील चांगला मिस्टामिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो। खेळाडू आहे चेंडू खाली आणि पकडला जाईल झेल, अजून एक फलंदाज बाद। दाखल होतोय नेट नंबर 5 पास नंबर वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। 9 बॉल मध्ये 14 धावांची गरज। सध्याच्या स्थितीला काय गोलंदाजी पाहायला मिळते, माफ करा, 8 बॉल मध्ये 14 धावांची गरज। एकवीस धावा धावपळकावरती आपण पाहतोय, एकंदरीत 35 धावांचं टार्गेट दुसऱ्या डावामध्ये आणि पूर्णपणे पहिल्या ओव्हर मध्ये एकंदरीत चांगली बॅटिंग, दुसऱ्या ओव्हर मध्ये सागर राणेचं स्पेल आणि त्याचबरोबर प्रवीण भोईर अर्थात पांड्याची ओव्हर। आतापर्यंत 4 बॉल अप्रतिम फेकण्यात आलेत, 8 बॉल 14। त्यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू फटका येते चांगला सजवलाय, एक कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी निघालेत फलंदाज, रनआउटची संधी देखील उपलब्ध झाली आहे। आणि जर आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीस वर आता फलंदाज हा सेफली पोचताना आपल्याला पाहायला मिळतोय, गुड रनिंग, डेंजर एंडकडे फलंदाज पळत होता, परंतु जर काय पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग क्विक झाली आणि त्याचबरोबर रनिंग बिटवीन द विकेट देखील अप्रतिम पाहायला मिळतीय। 2 धावा या बॉल वरती इझिली कंप्लीट होतात आणि टीमची टोटल जर आपण पाहिली 23 धावा धावपलकावरती, 7 बॉल मध्ये बनवायचे 12 धावा। त्याचबरोबर व्हाईट साठी फक्त या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू अवेलेबल आहे, ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो अंतिम असेल, रिव्ह्यू फक्त व्हाईट साठी या स्पर्धेमध्ये अवेलेबल आहे। सात बॉल मध्ये 12 धावांची गरज, या 2 मौल्यवान धावा जर आपण पाहिल्या, रिस्क होती पर जसं म्हणतात ना की रिस्कचे नाम बनते, आणि ती रिस्क इथे 2 फलंदाजांनी घेतली आणि क्विकली 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात। शेवटचा बॉल इथे बॅट तर अतिशय भन्नाट वेगानं फिरवली होती, परंतु लाईन इथे चांगली पाहायला मिळते प्रवीण भोईरची, आणि शेवटचा बॉल हा डॉट फेकलाय। इक्वेशन कडे आपण जाऊया, आता टीमची टोटल जर आपण पाहिली 23 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, दुसऱ्या डावात बॅटिंग करते शिवप्रेमी शिरगाव टीम, 6 बॉल 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज। नक्कीच आपण टाईम जर पाहिला तर 3 ओव्हर हाताळण्यासाठी एकंदरीत 16 मिनिटे आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाने घेतलेली आहेत। नक्कीच व्यवस्थापनाच्या वतीने हा कॉल की एक अतिरिक्त फिल्डर तुमच्या आतमध्ये असेल, फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता। 3 ओव्हर हाताळण्यासाठी 15 मिनिटाचा कालावधी तुम्हाला इथून असतो, आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 ओव्हर हाताळल्या गेल्या आणि एकंदरीत 16 मिनिटे आणि 29 सेकंद आपण घेतलेले आहेत। एक अतिरिक्त खेळाडू तुमचं 38 आतमध्ये असेल, एकंदरीत 4 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता। 6 बॉल 6 बॉलमध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर 12 धावांची गरज, शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय, मंगेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, आणि स्ट्रायकिंग एंडवरती जर आपण बॅटरला पाहतोय शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचा वैभव, एका बाजूला वैभवला पाहताय, एका बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय फलंदाज रियाज।
सहा बॉल मध्ये 12 धावांची गरज। रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येताना पाहायला मिळतोय। मंगेश भोईर आणि डेड बॉल हा पंचांनी घोषित केलेला चेंडू। सहा बॉल मध्ये 12 धावांची गरज। जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा टफ होतात, याचा प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मंगेश भोईरचा पहिलाच बॉल बॅकलिपला खाली डेवत असताना इथे उडवलाय खेळाडू मल्लारी भोईर, करणं चुकी होणार नाही। शेवटचा जर विचार केला तर चांगला झेल त्याने फिनिश केलाय। अजून एक धक्का, दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते शिवप्रेमी शिरगाव। फलंदाज वैभव देखील आता माघारी, फलंदाज बाद। पाच बॉल मध्ये 12 धावांची गरज। मंगेश भोईरचा हा स्पेलचा आपण विचार केला, पहिल्या बॉल वरती विकेट डाऊन, 5 बॉल 12। लोवर फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक, खेळाडू आहे चेंडू खाली आणि इथे चांगला झेल फिनिश झालाय। बॅक टू बॅक हा दुसरा विकेट मिळतोय मंगेश भोईरला, फलंदाज बाद। चार बॉल मध्ये 12 धावांची गरज। आणि जर आपण पाहिलं तर सतीश सोकांडे सध्याच्या स्थितीला 11 मध्ये खेळत नाहीयेत, कारण त्यांच्या पायाला थोडंसं फ्रॅक्चर आपण पाहायला मिळतोय। सतीश सोकांडे जर मैदानामध्ये आताचा या सिच्युएशनला तर मॅच आपल्याकडे खेचून आणण्याची ताकद देखील या फलंदाजामध्ये आहे। शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचा हा मिस्टर 360 चारू बाजूला फटके खेळण्याची क्षमता, परंतु आज 11 मध्ये नाही आहेत। कारण याचं कारण असं की थोडेसे इंजर्ड आहेत ते, प्लास्टर त्यांच्या पायाला आपल्याला पाहायला मिळतो। तरी पण क्रिकेटची आवड असताना आपल्या संघासाठी चेअरअप करण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 4 बॉल 12 हा ट्रॅकर आहे हुक करण्याचा प्रयत्न, सिंगल साठी फलंदाज निघाले, डिरेक्ट हिट मंगेश भोईर आणि मैदानाच्या मध्ये थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते। दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि आता जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील विकेट मिळतीय, सिंगल प्लस विकेट, फलंदाज बाद। एक धाव आणि एक विकेट। जर आपण पाहिलं लगोबरचे 3 विकेट 2 मंगेश भोईरच्या नावावरती, तर ही रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक सफलता। आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाला मोहन स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय। 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज। 2 मातबगार संघ, लो स्कोरिंग मॅच। शिवप्रेमी शिरगाव संघ जर विचार केला, ओव्हर चांगली हाताळली, सुरुवात देखील चांगली केली होती, फटका इथे चांगला नॉस्ट्रेलियन एंडच्या खेळाडूच्या पायाला चेंडू ब्रश झाला आणि वेग तिथून चेंडूचा थोडा कमी झाला। मंगेश भोईर चेंडू पर्यंत पोहोचला, परंतु एक धाव इझिली कंप्लीट होती आहे। 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 10 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 14 होत्या शिवप्रेमी शिरगाव संघाचं, त्या मॅच त्यावेळेस पकडा भारी, कारण 18 बॉल मध्ये त्यावेळेस 21 बनवायच्या होत्या। परंतु जर आपण पाहिलं सागर राणेचा स्पेल आणि त्याचबरोबर पूर्णपणे कमबॅक,
या मॅच मध्ये केलं आदर्श 11 धानिवली। इथे जर आपण पाहिलं तर लेग स्टिकला थोडंसं मिस केलं गेलं मंगेश भोईर आणि व्हाइट बॉल येतो नक्कीच। दोन बॉल मध्ये 9 धावांची गरज, एक्स्ट्रा सुरू मध्ये ही एक धाव ऍड झाली आहे। दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे हा मॅच फिनिश करण्यासाठी। शिवप्रेमी शिरगाव या क्रिकेट संघाला फलंदाज स्ट्रायकिंग वरती आपण पाहताय। या वेळेस ओव्हर फुल टॉस होता, बीट केला शॉट थर्ड मॅनला, एक धाव इथे कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा कॉल झाला, दोन धावा कंप्लीट। आणि जर आपण पाहिलं तर इथे कंप्लीट होत आहेत रनआउटला। या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे, व्हाईटसाठी फक्त या स्पर्धेमध्ये तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता। तीन धावा या बॉलवरती एकवटल्या जात आहेत आणि जर आपण पाहिलं एक बॉल आणि एक बॉल मध्ये 6 धावांची गरज। या स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग, जिंकायचा तर एक बॉल वरती हा मोठा फटका येणं शिवप्रेमी शिरगाव संघाकरिता खूप महत्वाचा आहे। एक बॉल आणि एक बॉल मध्ये 6 धावांची गरज। पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं एक बॉल मध्ये 5 बनवायच्या होत्या सार्वी 11 खोपिवली क्रिकेट संघाला आणि रवी शिंदेच्या बॅटमधून षटकार आला होता। इथे स्लॉट मध्ये होता चेंडू, जसा चेंडू पडला तसा डगआउट मधून आवाज आला होता बाबा। आणि या वेळेस जर आपण पाहिलं तर टायमिंग प्रॉपर जुळलं नाही आणि हा मॅच जिंकते आदर्श 11 धानिवली क्रिकेट टीम, वेल प्लेड बॉयज अँड हार्ड अँड टफ लक शिवप्रेमी शिरगाव। दोन्ही संघाचे कॅप्टन या, प्रथमतः आपण हँडशेक करून घ्या।